नमस्कार मुलांनो, पुन्हा एकदा आजच्या मराठी ऑनलाईन वर्गात तुमचे स्वागत आहे. आज आपण पाठ दुसरा अभ्यासणार आहोत. पाठाचे नाव आहे मी चित्रकार कसा झालो. लेखक आहेत लमकडू. लेखक लमकडू यांचा जन्म 10 जुलै 1947 साली झाला. प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषी पुस्तक, थारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कॉर्वर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा सानेगुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. सेवगाव अहमदनगर येथे जानेवारी 2018 झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला आपल्यातील उपजत कला म्हणजेच जन्मता आपल्या अंगी असलेल्या कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात हे लेखकाने स्वतःच्या अनुभवातून त्या पाठात सांगितले आहे. मुलांनो, निसर्ग आणि मानव यांचं एक अतूट नातं आहे. निसर्ग हाच आपला गुरु आहे, मित्र आहे, डॉक्टरसुद्धा आहे. निसर्गातले प्रत्येक घटक आपल्याला काही ना काही शिकवत असतात. निसर्गाच्या छायेतच आपण जगत असतो. निसर्ग दानशूर आहे, तो निस्वार्थपणे आपल्याला देत असतो. निसर्गातूनच आपलं पालनपोषण होतो. मानवाच्या मूलभूत गरजा म्हणजेच अन्न, वस्त्र, निवारा हे सुद्धा निसर्गातूनच पूर्ण होतात. आपण निसर्गातच जन्म घेतो, वाढतो व शेवटी विलीनही होतो. म्हणूनच निसर्गाचे जतन करणे, त्याचे पोषण करणे हे आपले कर्तव्य आहे. लेखक तुमच्या एवढे असताना निसर्गाकडून जे काही शिकले, अनुभवले, पाहिले ते या पाठातून त्यांनी सांगितले आहे. मुलांनो, आता आपण एक एक परिच्छेदाचा आशय समजून घेऊया. प्रथम निसर्ग. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. त्याच्या विरोधात न जाता त्याच्या मर्जीत राहणं केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. त्याच्या विरोधात जाणे म्हणजेच काय? वृक्षतोड करणे, जंगले नाहीसे करणे, प्रदूषण वाढवणे यामुळे निसर्गाचा कोप होऊन अनेक समस्या निर्माण होतात. जसे महापूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ. आत्ताचंच उदाहरण पाहायचे झाले तर कोरोनासारख्या महाभयंकर संकटाला आपण सामोरे जातच आहोत. या सर्व समस्या टाळायचे असेल तर त्याच्या मर्जीत राहणं हेच आपल्या फायद्याचं आहे असे लेखक म्हणतात. निसर्ग अनेक कला शिकवतो. निसर्ग खरा चित्रकार आहे. म्हणून निसर्ग धुंडाळत राहा. धुंडाळणे म्हणजे शोधणे. तुम्हाला सर्जनाच्या वाटा आपसूक सापडते. सर्जन म्हणजेच निर्मिती. काहीतरी निर्मिती करायची असेल, काहीतरी नवीन कला शिकायची असेल तर त्याचे मार्ग जे आहेत ते निसर्गाच्या सानिध्यातूनच आपसूक म्हणजे आपोआप सापडतील असे लेखक म्हणतात. लेखकाने स्वतःची गोष्ट सांगितली आहे. लेखकाचे प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. ते खेडं अतिशय निसर्गरम्य, सुसंस्कृत, घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, दुथडी वाहणे म्हणजेच ओसंडून वाहणे, निळे डोंगर, हिरवी रानं, अवघा आनंदी आनंद. मग अशा वातावरणात माणसातली सर्जनशीलता उफाळून आली नाही तर नवलच. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन निर्माण करण्याची क्षमता अशा निसर्गरम्य पोषक वातावरणात उफाळून आल्याशिवाय राहणार नाही असे लेखक म्हणतात. लेखकाला व त्याच्या मित्राला चित्र काढावीत असे खूप वाटायचे. पण काढणार कसे? त्यांच्याकडे कोणती साधनं नव्हती. ना पेन्सिल, ना ब्रश, रंग, कागद काहीच नाही. अभ्यासाची एकच वही, पाठीवर लिहिण्याची एकच पेन्सिल, तेही त्यांना सांभाळून वापरावी लागायची कारण दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती. तसेच मास्तरांचा व घरातल्यांचा त्यांना धाक म्हणजे भीती होतीच कारण काहीतरी चित्रबित्र काढलेलं त्यांना आवडायचे नाही हे त्यांना वात्रटपणा वाटायचा. वैशाख महिन्यातलं ऊन करपून टाकणारं असायचं. मुलांना वैशाख महिना म्हणजेच भर उन्हाळ्यातलं ऊन. गावातली सगळी मुलं नदीच्या डोहात जाऊन पडायचे. नदीचा डोह म्हणजेच नदीच्या पात्रातला खोल भाग. मग अंगात थोडासा गारवा भरला की ते पुन्हा काठावर येऊन बसायचे. काठालगत खूप मोठे खडक होते. लांब रुंद पसरलेले मोठा खडक पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत सपाट झालेलं होतं.
तिथेच लेखकाला त्यांचा कॅनव्हास सापडला. कॅनव्हास म्हणजे चित्रकार चित्र काढण्यासाठी वापरतो तो कापड, पण इथे लेखकांचा कॅनव्हास म्हणजे तो लांब रुंद पसरलेला खडक. त्यावर आता त्यांना मनसोक्त म्हणजेच हवे तसे चित्र काढता येणार होते, पण कशाने काढणार तोही त्यांचा मार्ग सापडला. त्या भागात तांबूस रंगाचा मुरुम म्हणजेच खडक होता, पिवळट रंगाचे दगडही सापडायचे. मग ते दगड आपटले की त्याची पिवळी फक्की म्हणजे चूर्ण मिळायचे. मग त्यात पाणी घातले की त्याच्यापासून पिवळा रंग तयार व्हायचा. मुरुमाचा खडा ओला करून लेखक व त्यांचे मित्र खडकावर चित्र रेखाटणं सुरू केलं. काय काढू आणि काय नको असं त्यांना व्हायचा, कारण त्यांना खूप आनंद झालेला होता. गुडघ्यावर टेकून रेष काढण्यात ते दंग व्हायचे. दंग होणे म्हणजेच मग्न होणे. रेषा वाळून लाल जर्द झालेले पाहून त्यांना आणखीनच सुरसुरी यायची. सुरसुरी येणे म्हणजेच तरतरी येणे अथवा खूप आनंद व्हायचा. तापलेल्या खडकावर टेकून टेकून गुडघ्याची सालटं गेलेली त्यांच्या लक्षातच यायची नाहीत. मग उभ्या खडकावर चित्र रेखाटणं सुरू झालं. त्यात रंग भरावे असं वाटायचं आहे, पण रंग आणणार कुठून हा प्रश्न एक उभा राहायचा. त्या दिवसात काठेसावर म्हणजेच एक वनस्पती आहे, लाल भडक फुले यायचे. त्यातले पराग पाण्यात चुरगाळले की त्याचा जांभळा रंग मिळायचा. सेंद्री नावाच्या वनस्पतीच्या बोंडातले म्हणजेच फळातल्या बियांचा भगवा रंग तयार व्हायचा. पानांचा हिरवा, चुन्याचा पांढरा, कुंकवाचा लाल आणि दगडाचा पिवळा असे रंग तयार केले आणि बांबूच्या कोवळ्या काडीपासून ब्रशही तयार केला. तांबू खरपून दगडावरची चित्र रंगवायचे. तांबू खरपणे म्हणजेच कामात मग्न होणे. मग थोड्या दिवसांनी पाऊस पडायचा, नदी भरून वाहायला लागायची. मग लेखकांचे सगळे चित्र त्या नदीच्या पोटात गडप व्हायचे. गडप होणे म्हणजेच गायब होणे.